कोणत्याही एजंटचा किंवा इतर कोणत्याही एजंटचं सहाय्य घ्यायला लागू नये. ओके, आणि हे ज्यावेळी होतं ना की कोणत्याही इतर एजंटचं सहाय्य न घेता पॉलिनेशन केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन, लक्षात ठेवा. सो ते सेल्फ पॉलिनेशन एक आपल्याला लिहायचं आहे, ते काय आहे त्याच्या बाबतीत थोडस पहिल्यांदा डिटेल बोलूया आधी की ते एक्झॅक्टली असतं तरी काय. ओके, आता कसं असतं बघा, मोस्ट ऑफ जे या पृथ्वीवरती फ्लॉवर्स आहेत ते एकाच फ्लॉवर मध्ये मेल आणि फिमेल असे दोन्ही सुद्धा रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात, लक्षात घ्या. क्वचितच काही असे फ्लॉवर्स आहेत ज्यांच्यामध्ये फक्त मेल पार्ट किंवा फक्त फिमेल पार्ट असे असतात. ओके, सो बरेचसे असे फ्लॉवर्स आहेत ज्यांच्यामध्ये मेल पार्ट पण असतो, फिमेल पार्ट पण असतो. ओके, आता सेल्फ पॉलिनेशन हे कोणाच्या बाबतीत होतं, तर इट मे ऑकर इन अ सिंगल फ्लॉवर ऑर इट मे ऑकर इन बिटवीन टू फ्लॉवर्स. ओके, ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. कसे तीन प्रकार पडतात तर बघा, जर फर्स्ट केस अशी आहे की एक सिंगल फ्लॉवर आहे त्याच्याच मध्ये एक फिमेल पार्ट सुद्धा आहे, मेल पार्ट सुद्धा आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट, तर पोलन ग्रेन्स जे आहेत त्याच फ्लॉवरचे त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर झाले. ओके, सेम फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर झाले. ओके, तर हा एक प्रकार झाला, म्हणजे दिस इज अ फर्स्ट केस, अशी एक केस होऊ शकते. दुसरी केस काय असू शकते की एका फ्लॉवर मधला मेल गॅमेट अर्थात एका फ्लॉवर मधले पोलन ग्रेन्स त्याच झाडावरच्या दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन पडले, ही दुसरी केस होऊ शकते. ओके, बघा काय काय म्हणतोय. पहिली केस काय झाली, सेम फ्लॉवर मधला पोलन ग्रेन सेम फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड झाला, फर्स्ट केस. दुसरी केस, सेम प्लांटच्या एका फ्लॉवर मधला पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवर मधल्या स्टिग्मावरती लँड झाला, ही दुसरी केस. आणि तिसरी केस, एका प्लांटच्या एका फ्लॉवरचा पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या म्हणजे सेम ब्रीड पाहिजे ऑफकोर्स, दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरच्या फिमेल गॅमेट म्हणजे फिमेल पार्टवरती म्हणजे स्टिग्मावरती ज्यावेळी जाऊन लँड होतो, दॅट इज द थर्ड केस. ओके, दॅट इज द थर्ड केस, लक्षात ठेवा. सो ह्या तीन केसेस आहेत. ओके, आणि ह्या तीन केसेस मध्ये आपण काय करणार आहोत, सेल्फ पॉलिनेशनला क्लासिफाय करणार आहोत. ओके, सो द फर्स्ट केस म्हणजे जिथं सेम फ्लॉवरच्या मेल गॅमेट्स म्हणजे पोलन ग्रेन सेम फ्लॉवरच्या स्टिग्मावरती लँड होतात, त्याला आपण म्हणतो ऑटोगॅमी, लक्षात ठेवा. त्याला म्हणतात ऑटोगॅमी. ओके, नाव लक्षात ठेवायची, ऑटोगॅमी. दुसरं नाव आहे ज्याच्यामध्ये काय होतं, सेम प्लांटच्या एका फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती लँड होतात, दॅट इज कॉल्ड जायटोनोगॅमी, दॅट इज कॉल्ड जायटोनोगॅमी. आणि तिसरा म्हणजे एका प्लांटच्या एका फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात, दॅट इज झेनोगॅमी, लक्षात ठेवायचं. ओके, दॅट इज झेनोगॅमी. ओके, सो हे तीन प्रकार आहेत आणि या तीनही प्रकारांच्या बाबतीत आपल्याला माहिती लिहायची आहे. ओके, सो सांगतोय ते लिहून घ्या, बघा, लिहा त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन इज अ केस वेअर, इज अ केस वेअर the pollen grains from the same flower or two different flowers are transferred to the stigma okay of the same flower or different flower. Okay, without any external support. Okay, म्हणजे एक्सटर्नल कोणताही एजंट या केस मध्ये इन्वॉल्व नसतो, ठीक आहे. This is classified into three types. त्याच्यामध्ये नंबर वन आहे ऑटोगॅमी. दिस इज क्लासिफाईड इंटू थ्री टाइप्स. ओके, त्याच्यामध्ये नंबर वन आहे ऑटोगॅमी. आता इथं काय बघा, इट इज
द टाइप ऑफ पॉलिनेशन, इट इज द टाइप ऑफ पॉलिनेशन, ऑफकोर्स पॉलिनेशनचे प्रकार बघतोय आपण, इन विच अ बायसेक्शुअल फ्लावर, आता बायसेक्शुअलचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही सुद्धा रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहेत, ओके, इज पॉलिनेटेड, इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स, इट्स ओन पोलन ग्रेन्स, ओके. आता एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स देणं गरजेचं आहे. ह्याचे एक्झाम्पल पी प्लांट आहे, ओके, म्हणजे वाटाणा, ठीक आहे. मेंडेलनी जो एक्सपेरिमेंट केला होता ते पी प्लांट, ठीक आहे, सो त्याला आपण वाटाणा म्हणतो. सेकंड जायटोनोगॅमी, याच्यामध्ये बघा इथं कसं होणार आहे, प्लांट सेम असेल पण दोन फ्लावर्स वेगवेगळे असतील, ओके. सो इट इज द ट्रान्सफर, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट, डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट, ओके. दिस मे बी रेफर्ड, दिस मे बी रेफर्ड टू एज क्रॉस पॉलिनेशन, दिस मे बी रेफर्ड टू एज क्रॉस पॉलिनेशन, ओके. आणि तिसरा प्रकार किंवा ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल लिहूया आपण, ओके, एक्झाम्पल लिहा, कुकुरबिटा मॅक्झिमा, ओके, सायंटिफिक नेम्स आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर झेनोगॅमी, इथं काय होणार आहे, दोन प्लांट्स पण डिफरंट, दोन फ्लॉवर्स पण डिफरंट, ओके. सो इट इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशनच म्हणूया, ओके, कारण हे क्रॉसच आहे, क्रॉस पॉलिनेशन, वेअर पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लॉवर ऑफ वन प्लांट, ओके, आर लँडेड ऑन द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम ब्रीड, ओके, ऑफ सेम ब्रीड, हे खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये स्क्रीन कुठे, हा ओके, ऑफ द सेम ब्रीड, ठीक आहे. इट इज फाउंड दॅट इन सम केसेस द पोलन ग्रेन्स, इन सम केसेस द पोलन ग्रेन्स ऑफ वन स्पीसी ऑफ फ्लावर, ब्रॅकेट मध्ये लिहा प्लांट, ऑल्सो या मे जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लावर, ब्रॅकेट मध्ये लिहा प्लांट, ऑफ एनी अदर स्पीसीज टू, ओके, ठीक आहे. सो हे तीन गोष्टी मुख्य, ठीक आहे. सो हे व्यवस्थित लिहून घ्या, लिहून झालं की मला थंब दाखवा, मग आपण पुढे जाऊया. व्यवस्थित लिहून घ्या, ते समजून घ्या काय काय लिहिलेलं आहे. लिहून झालं की मला थंब दाखवा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल, ओके. सध्याच झालेलं आहे, व्हेरी गुड. शिवमच सुद्धा झालेलं आहे, अथर्व डन,
ओके सो आय होप सगळ्यांचं लिहून झालेलं असेल. सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ सेल्फ पॉलिनेशन बेसिकली. ठीक आहे, आता आपण जाणार आहोत ते एजंट्सकडे, म्हणजे ते एजंट्स काय असतात, कोणकोणते असतात ते बघूया. ओके, त्याच्या आधी थोडस आपण काही गोष्टी लिहूया. त्याच्यात लिहा, समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल दॅट द पोलन ग्रेन्स इट इज नॉट पॉसिबल दॅट द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड ऑटोमॅटिकली. In this case, we need some of the agents who carry the pollen grains to the female flower. Okay, these are called pollinating agents. They are classified into two main types. ठीक आहे, जसं मी मगाशीच म्हटलं, अबायोटिक एजंट्स आणि दुसरं बायोटिक एजंट्स. ओके, सो असे दोन प्रकार ह्यांच्यामध्ये पडतात. ठीक आहे, अबायोटिक आणि बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स मध्ये कोणकोण येतात, विंड येतं, वॉटर येतं. ओके, दीज आर अबायोटिक एजंट्स. वाईल बायोटिक एजंट्स मध्ये मग इन्सेक्ट्स येतात, त्याच्यानंतर बर्ड्स येतात, सम ॲनिमल्स आर देअर. ओके, सो हे सगळे बायोटिक मध्ये येतात. आणि त्यातल्या प्रत्येकाला, म्हणजे जो जो कॅरियर आहे किंवा जो जो एजंट आहे, त्या एजंट थ्रू ज्यावेळी हे पॉलिनेशन होत असतं, ज्यावेळी हे गॅमेट ट्रान्सफर होत असतो, त्या प्रत्येक प्रोसेसला एक विशिष्ट नाव आहे. ओके, आणि त्या प्रत्येक प्रोसेसचं काय म्हणतो आपण, एक एक विश्लेषण आपण बघणार आहे. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, अबायोटिक एजंट्स. ओके, त्याच्यामध्ये पहिलं अॅनिमोफिली. आता ही नावं आहेत, ही व्यवस्थित लक्षात ठेवायची. ओके, म्हणजेच पॉलिनेशन बाय विंड, अॅनिमोफिली. ओके, ह्याला काय म्हणायचं, अॅनिमोफिली, लक्षात ठेवा. हे खूप जास्त महत्वाचं आहे प्रत्येक नाव लक्षात ठेवणं, का तर ह्याच्या बाबतीतले प्रश्न मेडिकल एंट्रन्स एक्झाम्स मध्ये विशेषतः विचारले जातात. मग त्याच्यामध्ये नीट मध्ये तरी शुअर आहे एखादा तरी प्रश्न विचारला जातो. ओके, त्यामुळं हे जरासं व्यवस्थित करायचं. अॅनिमोफिली इथं लिहा, हिअर द पोलन ग्रेन्स आर कॅरीड बाय विंड्स टू द फीमेल फ्लावर ऑफ द सेम ऑर डिफरंट प्लांट. ओके, ऑफ द सेम आर ऑर डिफरंट प्लांट. ठीक आहे, ओके. आता हे जे दिस टाइप ऑफ पॉलिनेशन जे आहे, ह्याच्यामध्ये ब्रॉड क्लासेस येतात. ओके, सम एक्झाम्पल्स ऑफ विंड पॉलिनेटेड प्लांट्स आर, ते एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, व्हीट. ओके, हे एक्झाम्पल्स आहेत बघा, राईस, त्यानंतर कॉर्न इज देअर. ओके, त्यानंतर बार्ले, अगेन ओट्स आर देअर, एटसेट्रा. ओके, हे इतके सगळे एक्झाम्पल्स, म्हणजे विशेषतः तुम्ही याच्यामध्ये बघाल तर क्रॉप्स आहेत. ओके, मोस्टली जे आपण हे क्रॉप्स कल्टिवेट करतो, हे अशा टाईपचे सगळे ह्या प्रकारात येतात. ओके, कारण हे जे क्रॉप्स आहेत, हे ज्यावेळी वाढत असतात, दॅट टाइम विंड इज द ओनली ऑप्शन. किंवा ह्याच्यामध्ये इन्सेक्ट सुद्धा असू शकतात, पण विंड हा एक खूप मेजर पार्ट आहे. म्हणून अॅनिमोफिलीशी रिलेटेड तुम्ही क्रॉप्सची नावं लक्षात ठेवा. ओके, सो दॅट विल बी इझियर फॉर यू. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहेत बघा. ओके,
ह्यांचे फ्लॉवर्स कसे असतात, कसं असतं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर विंड थ्रू पॉलिनेशन होत असेल, एखाद्या ठिकाणी इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होत असेल, एखाद्या ठिकाणी बर्ड थ्रू पॉलिनेशन होत असेल, तर तो तो फ्लॉवर जो आहे तो त्या त्या पद्धतीने अडॅप्टेड असतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी बर्ड कडून पॉलिनेशन होणं एक्सपेक्टेड आहे, ज्यावेळी बर्ड कडून किंवा इन्सेक्ट कडून पॉलिनेशन होणं एक्सपेक्टेड आहे, त्यावेळी तो फ्लॉवर जो आहे तो अट्रॅक्टिव्ह पाहिजे, खूप जास्त अट्रॅक्टिव्ह पाहिजे, की जेणेकरून दॅट इन्सेक्ट ऑर द बर्ड गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लॉवर. ओके, सो इट शुड हॅव अ व्हेरी नाईस कलर. ओके, इट शुड हॅव नेक्टर, म्हणजे त्याला चांगला सुगंध पाहिजे. ओके, आणि मग त्याच्या साईजवर पण डिपेंड आहे. इन्सेक्ट असेल तर छोटं फ्लॉवर चालेल, पण बर्ड असेल तर थोडस मोठं फ्लॉवर पाहिजे. मग ह्या या पद्धतीनं फ्लॉवर्सनी सुद्धा स्वतःला अडॅप्ट करून घेतलेलं असतं. ओके, तर त्याच्यामध्ये काय काय आहेत अडॅप्टेशन ते बघूया. इथं फ्लॉवर्स आर स्मॉल. ओके, इथं मोठा असण्याची गरज नाहीये, लक्षात घ्या. विंड असल्यामुळे विंडला काही समजत नाही फ्लॉवर छोटा आहे का मोठा आहे. ओके, इनकॉन्स्पिशियस. इनकॉन्स्पिशियस याचा अर्थ चटकन न दिसणार. ओके, ब्रॅकेट मध्ये लिहा, डज नॉट अपियर क्विकली. डज नॉट अपियर क्विकली. इनकॉन्स्पिशियस. कलरलेस, म्हणजे तिथं कुठं अट्रॅक्टिव्ह कलरची आवश्यकता नसते. कलरलेस. ओके, विदाउट नेक्टर. नेक्टर म्हणजे एक स्मूथ सबस्टन्स असतं जे एखाद्या फ्लॉवर मध्ये प्रेझेंट असतं, विच अट्रॅक्ट इन्सेक्ट. ओके, विदाउट नेक्टर अँड फ्रेग्रन्स. ओके, फ्रेग्रन्स म्हणजे काय? फ्रेग्रन्स याचा अर्थ सुगंध, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. हे खूप गरजेचं आहे. ओके, कारण हवेतून जर ते कॅरी व्हायचे असतील, दे आर ड्राय अँड आर इन लार्ज नंबर. अँड आर इन लार्ज नंबर म्हणजेच हवेतून जर पोलन ग्रेन्स कॅरी व्हायचे असतील तर फर्स्ट ऑफ ऑल दे शुड बी लाईट इन वेट. जर ते हेवी असतील तर ते हवेतून कॅरी केले जाऊ शकणार नाहीत. दुसरी गोष्ट, दे शुड बी ड्राय. ड्राय असतील तरच लाईट इन वेट असतील. जर ते मॉइस्ट झाले किंवा वेट झाले तर देअर वेट विल इन्क्रीज ऑफकोर्स. ओके, सो अँड ऑल्सो दे शुड बी इन लार्ज नंबर, कारण इथं हवेतून ते कोणत्या दिशेला जाऊ शकतील याचा अंदाज नसतो. म्हणून अनेक पोलन ग्रेन्स ज्यावेळी हवेतून जातील त्यावेळी फर्टिलायझेशनचे चान्सेस हे मॅक्सिमम राहतात, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर सी, आता हे फार महत्वाचं आहे. स्टिग्मा इज फेदरी. स्टिग्मा इज फेदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स. टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स अर्थात जे फिमेल फ्लॉवर्स असतात त्यांचा जो स्टिग्मा असतो हा फेदर शेपचा असतो. फेदर फेदर, फेदर म्हणजे पंख, एक साधारणतः पंखाचा शेप, थोडेसे मोठे. ओके, की जेणेकरून हवेतून येणारे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पटकन ट्रॅप होऊ शकतील. की जेणेकरून हवेतून येणारे जे पोलन ग्रेन्स आहेत हे पटकन ट्रॅप होऊ शकतील. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टॅमेन्स. ओके, स्टॅमेन्स आर एक्सर्टेड विथ लॉन्ग फिलामेंट्स. विथ लॉन्ग फिलामेंट्स अँड व्हर्सेटाईल अँथर्स. अँड व्हर्सेटाईल अँथर्स याचा अर्थ काय? तर स्टॅमेन, स्टॅमेन म्हणजे काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, त्याच्यामधला जो फिलामेंट आहे, फिलामेंटचा अर्थ काय? अँथर ज्याच्यावरती असतो त्याला आपण फिलामेंट म्हणतो, लक्षात ठेवा. तर तो जो फिलामेंट आहे हा मोठा असतो. ओके, लांबडा असतो थोडासा, एकदम असा मोठा. आणि अँथर जो आहे त्याच्यावरती तो सुद्धा व्हर्सेटाईल असतो. व्हर्सेटाईल याचा अर्थ काय? वेगवेगळ्या शेप्स मध्ये वगैरे असतात. ओके, सो त्यानं काय होतं, जितका मोठा फिलामेंट असेल तितका तो हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये इझिली येऊ शकतो. ओके, अदरवाइज द करोला सराउंड द फ्लॉवर, म्हणजे जितकं करोला सराउंडेड असतील फ्लॉवरला तितकी हवा आतपर्यंत पोहोचत नाही. ओके, म्हणून तो जो काही फिलामेंट आहे तो जितका उंच असेल तितकं जास्त चांगलं, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. सो दीज आर द पॉइंट्स ऑर दीज आर द रिक्वायरमेंट्स फॉर अ फ्लॉवर टू बी अनेमोफिलिक. ओके, एखाद्या फ्लॉवरला अनेमोफिलिक असायचं असेल, म्हणजेच पॉलिनेशन बाय विंड जर तिथे एक्सपेक्टेड असेल, तर असे फ्लॉवर्स असतात, हे लक्षात ठेवा. ओके, प्रत्येक फ्लॉवरचं अडॅप्टेशन आपल्याला लिहायचं आहे. ओके, फाईन.
त्याच्यानंतर सेकंड येतं हायड्रोफिली. हायड्रोफिली, हायड्रो रिलेटेड टू वॉटर. ओके, ब्रॅकेट मध्ये लिहा पॉलिनेशन बाय वॉटर. पॉलिनेशन बाय वॉटर. ओके, सो इथपर्यंत झालेला आहे का सगळ्यांचा? लिहून झालंय का जरा सांगा मला पटकन, म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी सांगता येते. ओके ओके, ठीक आहे, मॅक्सिमम सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. आता हायड्रोफिली, तुम्ही विचार कराल की पाण्यातून कसं काय पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होऊ शकतात. ओके, तर हे तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी, म्हणजे समुद्रात असेल किंवा तलावांमध्ये असेल, नद्यांमध्ये असेल, अंडर वॉटर प्लांट सुद्धा असतात. ओके, पाण्याच्या खाली उगवणारे प्लांट सुद्धा असतात. ठीक आहे, किंवा असे सुद्धा प्लांट असतात ज्यांच्यामध्ये कसं आहे, रूट्स जे आहेत ते पाण्याच्या खाली आहेत, हाफ द बॉडी पाण्याच्या खाली आहे आणि बाकीचा भाग मात्र वर आहे. जसे की लोटस इज अन एक्झाम्पल. लोटस हे किती साधं सोपं एक्झाम्पल आहे बघा, त्याचे जे फ्लॉवर, त्याचा जो मुख्य फ्लॉवरचा भाग आहे हा वरती आहे, मात्र रूट्स जे आहेत हे पाण्यात आहेत, खाली आहेत. ओके, किंवा तो पूर्ण जो स्टेम आहे तो सुद्धा खाली असतो, लक्षात ठेवा. ओके, सो इन धिस वे देर आर मेनी प्लांट्स विच हॅव आयदर, म्हणजे फुल बॉडी इनसाइड द वॉटर ऑर हाफ बॉडी अबव द वॉटर, हाफ बॉडी बिलो द वॉटर. ओके, सो अशा पद्धतीच्या अनेक प्लांट्स आहेत. अशा प्लांट्स मध्ये वॉटर हा एकमेव सोर्स असतो विच कॅन ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स. ओके, कारण ॲक्वेटिक ॲनिमल्स कडून ट्रान्सफर होणं हे जवळपास नाहीच्या आसपास आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वॉटर इज द ओनली वे, लक्षात ठेवा. आता कसं असतं बघा, यात सुद्धा दोन प्रकार पडतात. एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये समजा हाफ बॉडी वर आहे, हाफ बॉडी खाली आहे, तर वरती जे काही पोलन ग्रेन्स लागतील ते त्या पाण्यावरती पडतील, तरंगतील, आणि तरंगतच काय होत जाईल, ते फिमेल फ्लॉवर पर्यंत पोहोचते. ओके, दिस इज कॉल्ड इपी हायड्रोफिली. दिस इज कॉल्ड इपी हायड्रोफिली. एपी म्हणजे वर, लक्षात ठेवायचं, इपी हायड्रोफिली. ओके, आणि दुसरा प्रकार काय आहे, जे ऑलरेडी प्लांट्स पाण्याच्या खाली आहेत, जे प्लांट्स ऑलरेडी पाण्याच्या खाली आहेत त्यांच्यामध्ये अंडर वॉटरच काय केलं जातं, पोलन ग्रेन्स जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात. दॅट इज कॉल्ड एंडो हायड्रोफिली. त्याला काय म्हणायचं, एंडो हायड्रोफिली. ओके, एंडो इज इनसाइड. ओके, एंडो इज इनसाइड, लक्षात ठेवायचं. सो इपी हायड्रोफिली, एंडो हायड्रोफिली, इपी हायड्रोफिली, एंडो हायड्रोफिली. इपी म्हणजे वर, एंडो म्हणजे खाली. ओके, हायड्रोफिली म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉटर. ओके, सो ह्या गोष्टी परफेक्ट डोक्यात बसायला पाहिजे. पहिलं होतं अनेमोफिली, आता आपण बघतो हायड्रोफिली. हायड्रोफिलीचे दोन प्रकार, इपी हायड्रोफिली, एंडो हायड्रोफिली. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस राईट. आणि ह्याच्यामध्ये आता थोडेसे कमी प्लांट्स असतात, कारण मोस्ट ऑफ प्लांट्स हे टेरेस्ट्रियल असतात, जमिनीवरती उगवणारे असतात. पाण्याच्या आतमध्ये राहणारे प्लांट्स असे खूप कमी. ओके, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये लिहा, ओनली फ्यू ऑफ द जेनेरा, ओनली फ्यू ऑफ द जेनेरा, ब्रॅकेटमध्ये लिहा 30 to 35. ओके, आर हायड्रोफिलिक, म्हणजे हायड्रोफिलीचा वापर हा खूप कमी ह्यांच्याकडून केला जातो, कमी प्लांट्स कडून. ओके, आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत. वॅलिजनेरिया इज अन एक्झाम्पल. सायंटिफिक नेम्स आहेत त्यामुळे त्यांना अंडरलाईन करायला विसरू नका. वॅलिजनेरिया इज अन एक्झाम्पल. त्याच्यानंतर झॉस्टेरा इज अन एक्झाम्पल. ओके, झॉस्टेरा इज अन एक्झाम्पल, एटसेट्रा. ठीक आहे, आता अडॅप्टेशन काय काय बघूया त्यांचे. ओके, इथं सुद्धा कसं असतं बघा, जे फ्लॉवर्स आहेत त्यांचा साईज मोठा नाही आहे. फ्लॉवर्स आर स्मॉल. ओके, अँड इनकॉन्स्पिशियस, अँड इनकॉन्स्पिशियस. आता इथं फ्लॉवर मोठा असेल तर काय होईल? ओके, इथं फ्लॉवर मोठा असेल तर काय होईल? तर एक लक्षात घ्या, हे जे फ्लॉवर्स असतात हे पाण्यामध्ये असल्यामुळं जितका त्यांचा सरफेस एरिया मोठा असेल तितका त्यांच्यावरती वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, किंवा वॉटर त्यांच्यावरती साठून राहतं. आणि अशा केसेसमध्ये ते फ्लॉवर्स जे असतात ते कुजू शकतात. ओके, त्यांचे जे काय करोला आहेत किंवा त्यांचा जो मुख्य रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे तो डॅमेज होऊ शकतो, आणि म्हणून हे फ्लॉवर्स जे असतात हे छोटे ठेवलेले असतात. ओके, सो दॅट दे काय म्हणू आपण, पाणी जास्त काळ त्यांच्यावरती साठून पण राहणार नाही आणि जास्त प्रमाणात पण पाणी त्याच्यावरती साठून राहणार नाही.
इनकॉन्स्पिशियस मगाशीच बोललो सहजासहजी न दिसणारे ओके पेरियंथ अँड अदर पार्ट कंटेन वॅक्स ब्रॅकेटमध्ये लिहा अनवेटेबल ब्रॅकेटमध्ये लिहा अनवेटेबल ओके याचा अर्थ काय होतो पेरियंथ म्हणजे काय डू यू नो व्हॉट इज पेरियंथ पेरियंथ याचा अर्थ अपर पार्ट ऑफ द फ्लॉवर ओके आता एक लक्षात ठेवा पेरी पेरी म्हणजे आउटर मोस्ट असं लक्षात ठेवायचं ओके पेरी म्हणजे आउटर मोस्ट जसं आपलं ह्युमन हार्टच्या बाबतीत सुद्धा असलं पेरी कार्डियल मेम्ब्रेन पेरी म्हणजे काय आउटर मोस्ट एंडो कार्डियल म्हणजे काय इनर मोस्ट एंडो म्हणजे इनर पेरी म्हणजे आउटर किंवा इपी म्हणजे आउटर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ओके सो पेरियंथ अँड अदर पार्ट कंटेन वॅक्स अर्थातच ते अनवेटेबल असतात त्यांच्यावरती पाणी साठून राहत नाही लक्षात ठेवा ओके सो पोलन ग्रेन्स आर ऑल्सो अनवेटेबल पोलन ग्रेन्स आर ऑल्सो अनवेटेबल अँड आर लॉंग विथ द प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज ओके पोलन ग्रेन्स जे असतात हे थोडेसे लांबडे असतात ओके सो दॅट द कॅरिंग म्हणजे ती जी कॅरिंग प्रोसेस आहे ती सोपी होऊन जाईल अशा पद्धतीनं त्यांचं डिझाईन असतं आणि दे हॅव द प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज म्युसिलेज म्हणजे एक म्युकस लाईक सबस्टन्स असतं लक्षात ठेवा की जे त्या पोलन ग्रेनला प्रोटेक्ट करतं फ्रॉम द वॉटर ओके कारण वॉटर जर एंटर झालं पोलन ग्रेनच्या आतमध्ये तर मे बी द व्हेजिटेटिव्ह सेल्स गेट डॅमेज्ड ओके आणि तो पोलन ग्रेन जो असतो तो टर्जिड होऊ शकतो म्हणून देर इज द प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज व्यवस्थित लक्षात ठेवायचं ओके ठीक आहे आता इथं नेक्टर अँड फ्रेग्रन्स ऍबसेंट नेक्टर अँड फ्रेग्रन्स ऍबसेंट हा अबायोटिक फॅक्टर असल्यामुळे इथं नेक्टर किंवा फ्रेग्रन्स जो आहे याचा प्रेझेन्स अजिबात लागत नाही हे लक्षात ठेवा ओके का लागत नाही तर इथं कुठंच नेक्टर किंवा फ्रेग्रन्समुळे त्या फ्लॉवरकडे कोणतीही गोष्ट अट्रॅक्ट होणार नाही ओके ना वॉटर अट्रॅक्ट होईल ना विंड अट्रॅक्ट होईल त्यामुळे इथं नेक्टर किंवा फ्रेग्रन्सचा प्रेझेन्स हा एक्सपेक्टेडच नाही हे लक्षात ठेवायचं ओके फाईन आता त्याचे दोन टाईप्स पटकन देऊन टाकूया हायड्रोफिली इज ऑफ टू टाइप्स हायड्रोफिली इज ऑफ टू टाइप्स त्याच्यामध्ये नंबर वन पहिल्यांदा तुम्ही हे लिहून घ्या सगळं कारण पेज भरलेला आहे लिहून झालं की सांगा मग आपण त्या पुढच्या दोन टाइप्स कडे जाऊया लिहून झालं की मला थंब दाखवा म्हणजे आपण पुढे जाऊ ओके फाईन नेक्स्ट सो टाइप नंबर वन जसं मी मगाशी म्हटलं ओके आता जसं मी मगाशी म्हटलं बघा कोणतं होतं एंडो हायड्रोफिली ओके एंडो हायड्रोफिली आता इथं काय होतं की पॉलिनेशन जे आहे ओके इथं लिहूया आपण पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर सिन्स द पोलन ग्रेन्स सिन्स द पोलन ग्रेन्स आर कॅरीड अंडर वॉटर आर कॅरीड अंडर वॉटर ड्यू टू देअर हेवीनेस ड्यू टू देअर हेवीनेस ओके इथे एक्झाम्पल आहे मगाशीच लिहिलं ते झोस्टेरा इज अन एक्झाम्पल आणि दुसरा प्रकार एपीहायड्रोफिली दुसरा प्रकार एपीहायड्रोफिली इथं काय होतं पॉलिनेशन जे आहे हे ऑन द सरफेस ऑफ वॉटर पॉलिनेशन ऑकर्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर सिन्स द पोलन ग्रेन्स आता इथं पोलन ग्रेन्स कसे असतात लाईट वेट असतात आर लाईट वेट अँड फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड फ्लोट ऑन द
वॉटर सरफेस, ओके, एंड फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. सो हेच एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल यस व्हॅली सिनेरिया. व्हॅली सिनेरिया इज एन एक्झाम्पल, ओके. सो हे झालं एंडोहायड्रोफिली आणि एपिहायड्रोफिली, ओके. हे दोन प्रकार आहेत हायड्रोफिलीचे, ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये, ओके, इन्सेक्ट थ्रू होणार जे काय आहे पॉलन ट्रान्सफर ते बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड एंटेमोफिली, ओके. बर्ड्स थ्रू होणार जे आहे ते बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड ऑर्निथोफिली, ओके. असे अनेक आता बाकीच्या गोष्टी पण बघायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणजे एक्झॅक्टली काय, ओके, फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे ज्यावेळी पोलन ट्रान्सफर होतो, आता हे सगळे वेज झाले, पोलन ट्रान्सफर होण्याचे हे वेज झाले. एकदा का तो ट्रान्सफर झाला की त्याच्यामध्ये काय काय होतं, कसं पोलन ट्यूब डेव्हलप होते, कसं ते जनरेटिव्ह सेल्सचे दोन जे सेल्स तयार झालेले असतात मेल गॅमेट ते कसे येतात, हाऊ दे एंटर थ्रू द मायक्रोपायलर एंड ऑर समटाइम्स दे एंटर थ्रू द चलाझल एंड, या सगळ्या गोष्टी बघणार, ओके. कसं फ्युजन होतं एक सेल सोबत किंवा सेकंडरी पोलर न्यूक्लिय कसे फ्यूज होतात, एव्हरीथिंग. हा खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ओके. आणि आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्ही रोजच्या रोज एक 10 ते 15 मिनिटं काढून रोजच्या रोज रोज जितकं काय वाढत जाते ना तितकं वाचत जायचं. जितकं वाचत जाल तेवढं तुम्हाला काय होत जाईल, ते एकदम डोक्यात फिट बसत जाईल आणि ती प्रोसेसच सगळी लक्षात राहून जाते आपल्याला. एकदा का ती प्रोसेस लक्षात राहिली की काम संपलं, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही अगदी कथा सांगितल्यासारखं आरामात सगळं बायोलॉजी सांगून टाकता, ओके. आणि तेच आपल्याला शब्दांमध्ये मांडायचं असतं, त्यामुळे काहीच प्रश्न नाही. ज्यांना एंट्रन्स एक्झाम द्यायचे त्यांना तर शब्दांमध्ये मांडायची गरज पण नाही. कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायचे, एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ओके. सो आय होप तुमचं लिहून पण झालेलं असेल सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या ज्या गोष्टी आहेत बायोटिक फॅक्टर्स, ओके, त्या बायोटिक फॅक्टर्सच्या बाबतीत पण बोलूया आणि मग फर्टिलायझेशन कसं होतं याच्या संदर्भात पण बोलूया, ठीक आहे. टिल देन व्यवस्थित अभ्यास करा आणि हे जे काय आपण फ्री सेशन घेतो आहे सध्या पुरतं, ओके, त्याचं उद्या लास्ट हे आहे, त्यामुळे त्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पेरेंट्सशी बोलून घ्या, ओके, ठीक आहे. सो आय गेस वेळ संपत आलेली आहे, 4 वाजता बरोबर सेशन बंद होईल, आता ते संपेलच, ओके. व्यवस्थित अभ्यास करा आणि पेरेंट्सची आठवणीनं बोलून घ्या.